नमस्कार हो जनतेचे मत आपले स्वागत पाहूया लोहा पोलीस स्टेशनमध्ये रुजू झालेले पोलीस निरीक्षक अभिमिनियम सोडुंके यांनी लोहा शहरातील पोलीस स्टेशन समोरील हातगाडेवाल्यांना येतात शिस्त लावली या फळ फ्रुटवाल्यांना शिस्त लावली यामुळे शहरामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे या शिस्तीमुळे आता अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणले आहेत अवैध वाहतूक मुंबई कल्याण नावाचा मटका गुटका लोहा शहरात विविध जागी मोठ्या जोमात चालू आहे याच पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन समोरील या गाळेवाल्यांना शिस्त लावल्यामुळे आता कृषी उत्पन्न बाजार समिती कमानी समोरील फळांच्या गाळेवाले भाजीपालेवाल्यांनी रस्त्यावर अतिक्रमण केलं आहे यामुळे राष्ट्रीय महामार्ग तीनशे एकसष्टवर येणाऱ्या वाहतुकीस अडथळा येत आहे तसेच जुन्या लोह्यात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर आटोंचे पॉईंट तसेच लोहा शहरातील सुप्रसिद्ध बस स्टँड दररोज सातशे बस धावणाऱ्या या बस स्टँडच्या परिसरात पण आयटो पॉईंटवाले व नांदेड यासाठी जाणाऱ्या प्रायव्हेट गाड्यावाल्यांनी वाहतुकीस कोंडी केली आहे याकडे पण पोलीस निरीक्षक सोळुंके यांनी लक्ष द्यावे अशी लोहा शहरातील नागरिकांकडून मागणी होत आहे पोलीस निरीक्षक अनिल सिंह गौतम यांच्या कार्यकाळात पण असे यांनी धाडसी निर्णय घेतले होते गौतम यांनी शहरातील व तालुक्यातील सामान्य नागरिकांना कायदा सुव्यवस्था शंभर टक्के अंमल करण्यास भाग पाडले होते त्याचप्रकारे पोलीस निरीक्षक अभिमिन्यम काळे यांनी पण लोहावासियांना शिस्त लावतील असे बोलले जात आहे पीरी रिपोर्ट जनतेचे मत लाईव्ह लोहा नांदेड